नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले, मात्र हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली, असा दाखला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. यांनी जाती जातीत भांडण तंटे उभे केले, आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, याबद्दल चिंता व्यक्त केली. सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला, आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नितीन राऊत काय म्हणाले ते ऐकूया. एक प्रसंग असा घडला की हेडगेवार नावाचे सरसंघचालक हे नाशिकमध्ये मुक्कामी होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या खासगी सचिवाला निरोप देऊन त्यांच्या भेटीला पाठवला नाशिकला. आणि तो खासगी सचिव हेडगेवारांच्या माणसाला म्हटला की मला हेडगेवारांना भेटायचं आहे. खासगी सचिव दारात उभा ती व्यक्ती आतमध्ये जाऊन हेडगेवारांना सांगते की तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोसांचा तर्फे निरोप आलेला आहे आणि त्याचे खासगी सचिव आलेले आहेत. हेडगेवार टिंगल उडवतात तिथं आतमध्ये आणि त्याला सांगतात की तू त्यांना जाऊन सांग की मी आजारी आहे, मला भेटायचं नाही. मी जर त्यांना आज भेटलो तर ब्रिटिश आमच्या सोबत काय करतील, मला जेलमध्ये टाकतील कदाचित. आणि हे सगळं तो ग्रस्त बाहेर ऐकून राहिला. तर असे हे गुलाम लोक आज आपल्याला शिकवायला लागले. दुर्दैवानं विचार सुद्धा इतके विषारी झालेले आहेत की धर्माधर्मामध्ये यांनी तंटे उभे केले, जाती जातीमध्ये तंटे उभे केले. सरसंघचालक हेडगेवार यांच्यावर बोलण्यापूर्वी ऊर्जामंत्री राऊत यांनी अभ्यास करावा असा ताबडतोड सल्ला यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे. ऊर्जामंत्री देखील नागपूर येथील रहिवासी आहे. मुळात काँग्रेस पक्षाने देशाला खरा इतिहास माहिती होऊच दिला नाही, अशी टीका करीत भुतडा यांनी ऊर्जामंत्री राऊत यांना केलेल्या वक्तव्याची निंदा केली आहे. वणी जिल्हा यवतमाळ येथे काँग्रेसचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परमपूज्य हेडगेवारांच्या बाबतीत जे विधान केलं आहे त्या विधानाची भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निंदा करतो. आणि मुळात ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आहेत, ज्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले आहेत, अशा पक्षाच्या जनप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वक्तव्याची अशा प्रकारचेच वक्तव्य व्हायला पाहिजे. कारण अशा पक्षाची या पक्षाची संस्कृतीच मुळात अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळं काँग्रेसनं आजपर्यंत जनतेला खरा इतिहास हा माहीतच होऊ दिलेला नाही. आणि त्यामुळे हेडगेवारांच्या बाबतीत सुद्धा जे काही नितीन राऊत यांनी मांडला आहे ते अतिशय चुकीचं आहे. मुळात नितीन राऊत यांना अभ्यासाची आवश्यकता आहे, ते नागपूर येथीलच रहिवासी आहे आणि त्यामुळे परमपूज्य हेडगेवारांच्या बाबतीत नागपूर येथे त्यांना अभ्यास करायला अतिशय सोपं जाईल आणि त्यांनी तो परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करावा आणि नंतर परमपूज्य हेडगेवारांच्या बाबतीत वक्तव्य करावं अशी आम्ही मागणी करतो. आणि हेडगेवारांच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलं आहे ते त्यांनी त्वरित मागे घ्यावं अशी आमची मागणी आहे. आणि जे केलेलं वक्तव्य आहे त्या वक्तव्याची आम्ही घोर निंदा या ठिकाणी करतो. लव्ह यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.